नमस्कार, मी मोहन दुबे, दिनमान बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वित्तम बातमी जाणून घेऊ, त्यापूर्वी नजर टाकू हेडलाईन्सवर. अखेर 5 वर्षानंतर ट्रामा सेंटरचे बांधकाम मंत्र्यांनी केले उद्घाटन. परिवारासह हर्षवर्धन पाटील यांनी घेतले दगडूशेठ बाप्पांचे दर्शन. पुणे फेस्टिवलमध्ये पार पडले हास्य कवी संमेलन. सुनील तटकरे यांनी घेतले दगडूशेठ बाप्पांचे दर्शन. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवरील अद्ययावत ट्रामा सेंटरचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र लाखो रुपये खर्च करून रुग्णांच्या अतितत्परतेने सेवेकरिता तयार करण्यात आलेला एअर अँब्युलन्सचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेवरील ओझरडे येथे असलेल्या ट्रामा सेंटरच्या उद्घाटनाला अखेर 5 वर्षानंतर का होईना आज मुहूर्त मिळाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या अद्ययावत ट्रामा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या सेंटरची देशात वेगळी ओळख असणाऱ्या एअर अँब्युलन्सचा प्रस्ताव रद्द करण्यात आलाय. हा प्रस्ताव रद्द करण्याची माहिती खुद्द मंत्र्यांनीच दिली. गोल्डन आवर्समध्ये रुग्णांना मिळणाऱ्या तात्काळ उपचाराचे स्वप्न आता या घोषणेनिमित्त पुन्हा भांगले आहे. आणि मला वाटतं आता या ट्रॉमा केअर सेंटरमुळे एअर ॲम्ब्युलन्सची आवश्यकता भासणार नाही, कारण याच्या 10 मिनिटावरच एक पवना मेडिकल हॉस्पिटल जे आहे ते अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि त्यामध्ये ताबडतोब ट्रीटमेंट मिळेल. आणि मला वाटतं अपघात तर होऊ नयेत, पण दुर्दैवाने अपघात झाले तर या ठिकाणी ताबडतोब ट्रीटमेंट मिळेल आणि जास्तीचं ट्रीटमेंटची आवश्यकता असेल तर ताबडतोब पवना मेडिकल जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपल्याला नेता येईल, जेणेकरून या अपघातातल्या रुग्णांचा जीव वाचेल. विधानसभा तोंडावर आल्याने पक्ष बदलण्याच्या हालचालींना जोर आलाय. त्यातच गणेश नाईकांचा शिवसेना प्रवेशाबाबत मात्र एकनाथ शिंदे यांनी चुप्पी साधली आहे. त्याची माहिती अजून मला नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. त्यातच गणेश उत्सव सुरू असल्याने सध्या सर्व पक्षातील नेते मंडळी बाप्पांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेबाबत काँग्रेस राष्ट्रवादीत तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. विधानसभेच्या जागेवाटपाबत राष्ट्रवादीची दगाबाजी व काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेमुळे व्यथित झालेले माजी सहकार मंत्र्यांनी 4 सप्टेंबर रोजी इंदापूरमध्ये विराट सभा घेऊन जनतेकडे कौल मागितला. भाजपमध्ये जावे असा जनतेने सांगितल्याने हर्षवर्धन पाटील मंगळवारी याबाबतचा निर्णय घेणार आहे. परंतु पाटील यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी दगडूशेठ हलवाई बाप्पांचे दर्शन घेत परिवारासह पूजा अर्चना केली आणि गणरायापुढे महाराष्ट्रात दुष्काळ संपू दे आणि सगळ्यांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना केली. येणाऱ्या काही दिवसात हर्षवर्धन पाटील नक्की काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण भक्त म्हणून येत असतो. आम्हा सर्वांना नितांत आदर आहे, एक आपल्या सर्वांचं एक वैभव आहे आणि म्हणून आजच्या गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की महाराष्ट्रामध्ये सुखशांती होवो, महाराष्ट्रामधला दुष्काळ संपवो आणि हा हे राज्य सुजलम सुफलम व्हावं एवढीच प्रार्थना आज या ठिकाणी गणपतीच्या चरणी या ठिकाणी केलेली. मानवी जीवनातील वास्तवावर भाष्य करतानाच राजकीय सामाजिक परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या हिंदी भाषिक हास्यकवींनी आणि रसिकांनी मदमुराद हसवतानाचा विचार करायला लावणारे संदेशही दिले. पुणे फेस्टिवलमध्ये शनिवारी हिंदी हास्य कवी संमेलन नुकतेच पार पडले. पावसाची रिमझिम सुरू असताना गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रेक्षक हास्य लहरींनी सुखावत होते. खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सदस्य मनीष आनंद, सदस्य पूजा आनंद आणि पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी पद्मिनी शर्मा, मीनाक्षी भालेराव यांनी आपल्या शैलीत विविध कविता सादर केल्या. पाहूया या कवींची खास झलक. हिंदुस्तान ने 95% चांद को छू लिया और अभी भी वो बैटरी डाउन हुई है. एक दो दिन में खबर आ जाएगी कि चंद्रयान अपना काम पूरा कर रहा है. 4 पंक्तियां आपको देता हूँ, आपके कलेजे में जाकर ठग से लग जाए तो ऐसी तालियां बजाना जो इस्लामाबाद तक सुनाई पड़ जाए. दुनिया पेड़ उगाने बैठी, दुनिया पेड़ उगाने बैठी और हम फल तक पहुंच गए. सब नाली में मुंह धोए हम गंगा जल तक पहुंच गए. ओ नापाक, ताली वाली तो आगे. दुनिया पेड़ उगाने बैठी और हम फल तक पहुंच गए. सब नाली में मुंह धोए हम गंगा जल तक पहुंच गए. ओ नापाक पड़ोसी, सुन ले अपनी करतूतों से तू. का
काश्मीर तक पहुंच न पाया, हम चंद्रा तक पहुंच गए। कोविड का टेंशन आदमी कैसे भी ले लेता। आजकल के जमाने में आदमी खाली जहर पीने से मरता है ऐसी बात नहीं है, दूध पीने से भी मर जाता है। ओहो, हाँ मेरे चाचा जी मर गए, भैंस का ताजा दूध पी रहे थे, भैंस बैठ गई। धीरे धीरे ही समझ में आएगा, पूरा खानदानी चक्रम है। मेरी बातें समझने के लिए आदमी की मिनिमम क्वालिफिकेशन पोस्ट ग्रेजुएट होना बहुत जरूरी है। मेरी बातों पे आदमी तीन बार हंसता है, पहली बार बात समझ में नहीं आई बाजू वाला हंस रहा उसको देख के हंसने लगता है, दूसरी बार जब बात समझ में आती तब हंसता है, और तीसरी बार अकेले में ये सोच के हंसता है कि पहली बार तो साला मैं फोकट में ही हंसा था। हंसी आए चाहे नहीं हंसते रहिए, क्योंकि ऊपर वाले ने हंसने की कला सिर्फ इंसान को दी है। इनको रोज एक प्रश्न का सामना करना पड़ता है, और ये भी सुनते हैं कि ये तो मैं मिली हूं जो निभा रही हूं। आपकी तालियां बजाती हैं कि सबके घर में यही दशा लगी पड़ी है, ये तो मैं हूं जो निभा रही हूं। अगर कोई टेढ़ी मिलती तब तक वो कब का चली गई होती। रात को जब वो देवी निद्रा में होती है तो पति उसको बड़े ध्यान से देखता है कि अगर ये सीधी है तो भगवान जाने टेढ़ी कैसी होती होगी। गणेश उत्सव मध्ये नेते मंडळी देखील आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घ्यायला आतुर असतात। दगडूशेठ बाप्पाच्या चरणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पूजा अर्चना करत आरती केली। सगळ्यांना बाप्पा सुखी ठेव अशी गणरायाकडे साकड घातलं। वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। मस्करीमध्ये लावलेली पैज किती घातक ठरू शकते याचं प्रत्यय पुण्यात पाहायला मिळालंय। पुणे शहरात पुलावरून उडी मारण्याची पैज एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे। मुठा नदी पात्रात उडी मारलेल्या दोघांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर एक जण बचावला आहे। पुण्यातील भिडे पुलावरून उडी मारून पुराच्या पाण्यात पोहण्याची पैज एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे। मुठा नदी पात्रात उडी मारलेल्या दोघांपैकी एका तरुणाला बचावले असून दुसरा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे। प्रकाश सिंह श्रीभवन बोहरार असे या वाहून गेलेल्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी शर्यत लावलेल्या आसिफ अशोक उफिल याला ताब्यात घेतले आहे। दोघे तरुण नारायणपेठ येथील एक बाब या हॉटेलमध्ये कामाला होते। पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गणरायाचे दर्शन घेतले। पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरती करण्यात आली। आणि मला अशी माझी स्वतःची पूर्ण श्रद्धा आहे की जे काही काम मी करतो आहे त्याचे यश येते, ते यश सर्वश्री श्री गजाननाचं आहे, सर्वश्री जगदंबेचं आहे, सर्वश्री श्री शिवशंकराचं खंडोबाचं आहे, आणि म्हणून मी यशस्वी होत आहे। हे यश केवळ माझं नाही, माझे 1% असेल पण 99% हे सर्वांचं आहे, आणि म्हणूनच मी यशस्वी आहे। दिलासा संस्थेच्या वतीने पिंपरी ग्रोव्ह येथील बसस्थानकावर गणेश पूजेचे निर्माल्य पिंपरी चिंचवड महापालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कुंडात टाकावे, गणपती दान करावे किंवा हौदात विसर्जन करावे यावर पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली। या पथनाट्यामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला। सर्वसामान्य जनतेला समजेल आणि उमजेल या ढंगात पथनाट्य सादर करण्यात आले।
स्पीकरद्वारे गणेश भक्तांना आणि नागरिकांना आवाहनही करण्यात आले होते. वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा. शहराच्या जीवनवाहिन्या पवना आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्याचे आवाहन जोगदंड यांनी केले आहे. पर्यावरणाचा एवढा ऱ्हास होत चालला आहे आणि पवनामय इंद्रायणी प्रदूषित होत चालले आहे. आज आपण चित्र विदारक बघतोय, सगळं पवनामयमध्ये प्रदूषण एवढं वाढले म्हणून आपण संस्थेच्या माध्यमातून पथनाट्य सादर केलं. बस पिंपळेगोरच्या बस स्टँडला, नंतर इथून हौदामध्ये मूर्ती विसर्जित करण्याचं आपण जनतेला आवाहन केलं आहे. आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगड कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेने ठेकेदाराचं बिल न दिल्याने ठेकेदाराने थेट प्राथमिक आरोग्य सेवा बंद केली आहे. याचा नाहक त्रास रुग्णांना होतोय. महानगरपालिकेला पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजीची सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने 30 ऑगस्टपासून सेवा बंद केली आहे. यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महापालिकेच्या शहरात छोटे मोठे असे एकूण 70 दवाखाने आणि 14 प्रसूतीगृहे आहेत. आरोग्य विभाग आणि लेखापरीक्षण विभाग ठेकेदार यांच्या समन्वयाअभावी हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. सर्व दवाखान्यांमधील रक्तलघवीचे नमुने घेण्याची, एक्स-रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे आणि तपासणी करून घ्यावी लागत आहे. पालिकेच्या दवाखान्यांमध्ये शहरी गरीब योजना, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या तपासण्या मोफत केल्या जातात. परंतु 30 ऑगस्टपासून ही सेवा बंद असल्याने हजारो रुग्णांना खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे लागत आहेत. येणाऱ्या काळात तरी महापालिकेचा हा बोंगड कारभार मार्गावर येणार का आणि नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळतील का असा प्रश्न उपस्थित होतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अखेर 5 वर्षानंतर ट्रामा सेंटरचे बांधकाम मंत्र्यांनी केले उद्घाटन. परिवारासह हर्षवर्धन पाटील यांनी घेतले दगडूशेठ बाप्पांचे दर्शन. पुणे फेस्टिवलमध्ये पार पडले हास्य कवी संमेलन. सुनील तटकरे यांनी घेतले दगडूशेठ बाप्पांचे दर्शन. आजचं बातमीपत्र इथं संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.